कोगनोळी येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. माजी मंत्री वीरकुमार पाटील, ग्रामस्थांची बैठक संपन्न. कोगनोळी गावाच्या प्रत्येकात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. त्याचबरोबर सीवाय पाटील यांच्या घरावर पडलेल्या दरोडेच्या पार्श्वभूमीवर गावातील प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्वत्र गस्त सुरू करा. शेजारी राहत असलेल्या घरात घडत असलेल्या लहान मोठ्या गोष्टीवर लक्ष द्या. गावात अनोळखी माणूस आल्यास त्याची चौकशी करा, अशी सूचना माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी दिल्या. कोगनोळी तालुका निपाणी येथे पडलेल्या दरोडेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा बैठकीत ते बोलत होते. माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांनी स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील व युवराज कोळी यांनी गावातील मुख्य चौकात व बाहेर जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे ग्रामपंचायतीच्या वतीने बसवण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले, एकाच रात्री 5 ठिकाणी चोरी व त्याआधी 2 घरात चोरी हा चिंतेचा विषय असून गावातील नागरिकांनी सतर्क रहावे. युवकांनी गावात येणाऱ्या अनोळखी माणसांची चौकशी करावी. गावात विक्री करण्यासाठी येणाऱ्या लोकांना थोडे दिवस बंदी करण्यात यावी. दारातील लाईट रात्रभर लावून ठेवावा. ताबडतोब गस्त सुरू करावी. यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, संजय पाटील, पीकेपीएसचे चेअरमन अनिल चौगुले, तात्यासाहेब कागले, दिलीप पाटील, संजय डोंब, धनंजय पाटील, दादासाहेब माणगावे, प्रवीण भोसले, महेश जाधव, केशव पाटील, रामचंद्र गाडेकर, जहांगीर कमते, दत्तात्रय सुतार, शशी दिवटे, सुनील कागले, बाबासाहेब बावटे यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. हॉटेल गावरान तडका, NH4, दुधगंगा नदी जवळ कोगनोळी. आमच्याकडे शुद्ध शाकाहारी कोल्हापुरी पद्धतीचे मांसाहारी जेवण, तांबडा पांढरा रस्सा, चिकन खर्डा, गावरान चिकन, चिकन मालवणी, चिकन धनगरी, बटर चिकन, तंदुरी चिकन, सर्व प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स मिळेल. मस्त पार्किंग व्यवस्था, फॅमिली साठी स्वतंत्र बसण्याची सोय, वाढदिवस व इतर पार्टीच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील. संपर्क प्रकाश लवटे, मोबाईल नंबर 81 51 06 70 72. एक वेळ अवश्य भेट द्या.